काही मंडळींना भरधाव वेगात गाडी चालवण्याची फारच हौस असते, पण वेगानं गाडी चालवणं हे काही वेळेस जीवावर देखील बेतते. अशाच एका खतरनाक अपघाताचा व्हिडिओ समोर आला आहे. हा चालक चित्रपटात दाखवतात तशी ड्रिफ्ट मारायला गेला, पण या नादामध्ये गाडीचं नियंत्रण सुटलं आणि पुढे काय घडलं हे आता तुम्हीच पहा. त्याची गाडी इतक्या जोरात उडाली की ती थेट पोलिसांवर जाऊन पडली. पोलिसांच्या गाडीचा सुद्धा पार चक्काचूर झाला. इतका भयानक अपघात कदाचित यापूर्वी तुम्ही चित्रपटातही पाहिला नसेल. वळणदार रस्त्यावर गाडीचा वेग धीमा असावा अशा सूचना वारंवार दिल्या जातात. रस्त्यांवर याबाबत सूचना देणारे फलकही लावले जातात, पण वळणदार रस्त्यावर वेग नियंत्रणात नसला तर गाडीवरचं नियंत्रण सुटून अपघात व्हायची शक्यता वाढते. असाच काहीसा प्रकार या प्रकरणामध्ये घडला. चालकानं वळण घेताना वेग कमी केला नाही, परिणामी गाडीचं नियंत्रण सुटलं आणि ती अक्षरशः शेकडो फूट लांब उडून रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या पोलिसांवर जाऊन पडली. या गाडीनं पोलिसांच्या गाडीचा सुद्धा पार चक्काचूर केला.